मी काय केलं सगळं होतं, फक्त आरती केली मी, बस बसून पूजा केली, सगळं माझी सून बाईंनी लावलेलं. वा वा वा, अशा जर सासू असं प्रत्येक सुनेचा इतकं म्हणजे ओव्हर द टॉप हा जे केलं नाही ते पण भयंकर गर्दी आहे. धनतेरसचा इफेक्ट. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि हो, मी माझाच फोटो असलेलं एक टी शर्ट घातलं आहे, कारण की माझ्या बड्डेला टी शर्ट प्रिंट केले होते आम्ही. त्या दिवसानंतर दोघं नालायकांपैकी एकाने पण टी शर्ट घातलं नाही. मग नाईलाजास्पद मलाच ते टी शर्ट घरी मी घालून फिरतो असं घरातच, जेव्हा घरात असतो. मागच्या ब्लॉगमध्येच आम्ही डीमार्टचा सगळं किराणा भरून आलो होतो. पियू आणि आई सगळं सामान रस्ते याच्यात. हां, आज आहे काय म्हणतात त्याला, वसुबारस. तर मी म्हणत होतो की बायकांचं आयुष्य कसं राहतं आहे बघा, जेव्हा या वयात असते म्हणजे या फेजमध्ये बायको असते तेव्हा नवऱ्यासाठी उपवास करते, आणि जेव्हा या फेजमध्ये होऊन जाते जेव्हा आई होऊन जाते तेव्हा मुलांसाठी उपवास करते, आणि नवऱ्यासाठी पण करते. म्हणजे वय वाढत जाते, उपवास पण वाढतच जात आहेत, कमी होतच नाही आहे. हे ना, आईने आज माझ्यासाठी, दीपकसाठी, गुड्डूसाठी उपवास केला आहे. आईला नाही म्हटलं तरी ऐकत नाही. मी आता नाही बघ, तू जलमता म्हणजे एक वर्षाच्या नव्हता तेव्हाची उपवास पकडते, एक वर्षाचा पण नव्हतो. आणि दरवर्षी पकड, एक पण दिवस खाणार नाही, दरवर्षी करावाच लागतो. नाही ते काय, तसं नसतं, पण ते अंधश्रद्धा आहे ना, धरायचे पोरांचा उपवास. पोरं काय नाल्यात निघता का? नाही धरलं तसं नसतं बाबा, असं बाबा नाही, कारण काही माहित नाही का बरं करायचं. बस म्हाताऱ्या बाया करत होत्या आमच्या पूर्वीचे, तर आम्ही पण करतो. आता आमच्या सून बाया करतो, उपवासामुळे आम्ही चांगले का तसं समजू मी. आजपासून आपले दिवे लावायला सुरुवात होऊन जाणार आहे. आईने बघा, आईने आधीच अशी वाता वगैरे काढून तयार करून घेतले. आम्ही नवीन कंदील आणले आहेत, याच्यात आपण ते छोटे छोटे हे ठेवणार आहेत. बाहेरचं तुम्ही सगळं दाखवूनच दिलं तुम्हाला. आमचा दिवाळीचा पहिला दिवा इकडे ऑलरेडी आपला लावलेला एक दिवा, हा एक लावलेला असतो. सो ऑफिशियली दिवाळी स्टार्टेड. एनी वर्ड्स? नो, म्हणजे ते कंदील पाहिजे असं. हा, आणावं लागेल यार इथे एक. तर ऍक्च्युली आपण तेच बघत होतो, दीपक एक आणणार होता ना, आम्ही इथला एक आणणार होतो, पण बघू आता मिळत नाही जसं पिवला पाहिजे तसं, पण विल ट्राय, लेट्स सी. सो ऑफिशियली दिवाळी स्टार्टेड. हॅपी दिवाळी एव्हरी वन. हॅपी दिवाळी. लक्ष्मी येईल आता, बघ आली लक्ष्मी. हो, लक्ष्मी आली. सॉर्टेड का आम्ही, आणि आपली लाईटिंग आणि हा आपला कंदील लावून दिला. मागच्या दाखवायचं राहून गेलं होतं, दीपकने फायनली काम करून टाकलं आहे, तर असं काही आहे. मस्त गुमनाम है कोई. चल, लेट्स रेडी फॉर द गैंग वॉर. प्लेयर अपने को बाजू के गली के भाई ने थोड़ा चैलेंज करेला है, उसको देखना पड़ेगा. थोड़ा बहुत बहुत फटफट कर रहा है वो. सो गुड मॉर्निंग एव्हरी वन, दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग, अँड विश यू ऑल अ व्हेरी हॅपी धनतेरस. मॅडम, इथे एक दिवा लावून दिला आहे. आपण दोन दिवस लावले होते बाहेर, इथं पण दिवा लावला आहे, आणि हा तर आपला असतोच एक. फुला पण आणून घेतलं आपण, आता सगळं मला रचायचं आहे. हां, सॉरी आपण नाही, मी. हा, पियू नाही, सॉरी, नॉट आपण, पियू मला सांगत होती दिवे लावायला पाहिजे, दिवे लावायला पाहिजे. मी म्हटलं आपण आयुष्यात पण दिवे लावले आहेत आणि या दिवाळीला पण दिवे लावू. नवीन वस्त्र काढलं आहे देवाच्या आसनासाठी. कुठला कापड होता ना, सॅटर्न 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 सॅटर्न. फॉर स्पोकन इंग्लिश क्लासेस प्लीज फॉलो प्रियंका राऊत महाजन ऑन इंस्टाग्राम. इंग्लिश सीखे 30 दिवसात इंग्लिश शिका. लर्न इंग्लिश इन 30 डेज. बघितले गेलो साम झाल्याचं, तर देवर रचून घेऊ, पूजा वगैरे संपव.
कन्हैया लाल की जय, गणपति बप्पा मोरिया। सो वन्स अगेन हॅपी धनतेरस फ्रॉम प्रियंका प्रकाश। तुमचं आयुष्य भरभराटीचं जावं, तुमची ही दिवाळी खूप चांगली जावं हीच प्रभुचरणी प्रार्थना। धन धन सद्गुरु, जय स्वामीनारायण। भरपूरसे लोक आहेत ज्यांना मंदिरात जाणं, आईवडिलांचं पाय पडणं, आपले फेस्टिवल साजरा करणं, सण त्योहार साजरे करणं म्हणजे खूप पुरोगामी विचारांचं वाटतं। त्यांना असं वाटतं की काय तुम्ही ते जुने विचार घेऊन बसले, दिस इज वी आर मॉडर्न पीपल, वी आर वोक पीपल, यो यो वाले। तर हे जे काही, दिस इज नॉट ॲप्लिकेबल फॉर एव्हरीवन, अगेन आय एम सेईंग दिस, काही आहेत लोक ज्यांना असं लाज वाटते, शरम वाटते, तर तुम्ही कुठेही जा, जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्ही चंद्रावर जा, तुम्ही देश विदेशात कुठे जा, कितीही प्रगती करा, काही करा, पण आपले जे रूट्स आहेत, आपले ज्या व्हॅल्यूज आहेत, आपल्या ज्या परंपरा आहेत, ते कधी नका विसरू, बिकॉज दॅट इज समथिंग विच डिफाईन्स यू, तीच तुमची खरी ओळख आहे। चला आता जाऊ द्या, आज भारी मजा येणार आहे। आम्ही आता जातोय देवीची मूर्ती घ्यायला, कारण की ऑलमोस्ट बाकीचं सगळं आमचं होऊन गेलं आहे, पण तेच एक बाकी आहे, तर तिथं भी थोडा लक्ष्मी मैया की जय। भयंकर गर्दी होती पण स्टील वी मॅनेज, अँड झाली शॉपिंग। अजून हा चल चल जल्दी जल्दी, ट्रॅफिक लागेल इथं, ट्रॅफिक लागायच्या आधी आता पटकन जाऊ घरी, आणि घरी जाऊन आईला दाखवायचं पॉईंट। कसं आहे जर्मनला शिक्का ताईबाई अक्का, विचार करा पक्का, आणि प्रियंका प्रकाश यूट्यूब चॅनलवर मारा शिक्का, मस्त आहे ना। काढलीच नाही ना पप्पा, काय मजा करत कोणी काढले तिकीट म्हणजे। हा ना चकी झाले, त्या दीपकला माहिती आहे उद्याची तिकीट, तर विचारतो कधी निघतात। कंदील लागून गेला इकडं पण, फायनली 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 थोडा क्रॉस आहे, कारण की आम्ही त्याच्यात ते जे होल्डर आहे त्याचं क्रॉस आहे, आणि त्याच्यातच लाईट घालून कंदील लावून दिला, बट इट इट्स लुकिंग नाईस। आणि दिस इज अवर मोस्ट फेवरेट सेगमेंट ऑफ द डे, फॅमिली टाईम, फॅमिली चाय कॉफी टाईम, असं गॅलरीत बसून संध्याकाळी मस्त नजारो का आस्वाद घेते हुए। रोज ना बिझी असतो ना आपण, कधी पण जसं आपण वेळ, जसं आपण वेळ भेटला की बसतो आपण। काफी आहे, कॉफी कॉफी, तब्येत चांगली का आता का? डॉक्टर पण चालू नो पण लागून गेला आहे। तर आई साहेबांची पहिली दिवाळी आहे घर सोडून दुसऱ्या घरी। मी नाही सोडणार की असं नाही म्हणणार की घर सोडून बाहेर, व्यवस्थित करा का नाही बहिणी, व्यवस्थित केलं का नाही सून, नाही काही व्यवस्थित केलं, नवीन नवीन सून आहे तिला कसं थोडा आयडिया नाही आहे, नवीन सून जास्त आयडिया आहे भाऊ, तू होती म्हणून जमलं भाऊ आम्हाला पण, नाही तो आमचं आम्हाला पण समजलं नसतं। आईने पुलं बाई पुरा घेऊन घ्या आता कोचिंग काय
नंतर अजून प्रॉब्लेम नको. तिला कोचिंग द्यायची काय गरज नाही, पहिले पासून शिकलेली आहे. सगळं दिवे बिवे सगळं व्यवस्थित लावतो. मी काय केलं सगळं होतं, फक्त आरती केली मी, बस बसून पूजा केली, सगळं माझी सून बाईन लावायला. वा वा वा, अशा जर सासू असं प्रत्येक सुनेचा इतकं म्हणजे ओव्हर द टॉप हा जे केलं नाही ते पण असं करणार आहे तर काही जाणार नाही. काम ठेवलं होतं, त्याच्यात काही कमी नव्हती. त्याच्यात मी सुन बायचं काही एवढं चला बसून बाई नाही केलं मी जास्ती पडाय करते तसं नाही. जे जे शे ते शे सांगितलं ना मी जे ते मी आली बाहेरून डायरेक्टली पूजायला बसले. मी काही नाही खाली दणे ठेवायला सांगितलं, पण दुसरं काही नाही सगळं ठेवलं. प्राऊड ऑफ छोटू, 10/10. चलो हॅपी धनतेरस वन्स अगेन. तर काय म्हणतात आता आपण, आता ब्लॉग संपवत देऊ. हा मिठा खिला होतो, मिठा खिला होतो. आईको भी खिला इसलिए आधा किया मैं. रसमलाई है का? रसमलाई जी आपण आणली होती. वा वा वा, बिकट थंडी आहे आपल्या घरी. तर 3 दिवस मजा येणार आहे. 4 तारीख, 5 तारीख, 7 तारीख. 5 तारीख स्पेशल आहे. गेस करून सांगा कमेंट मध्ये काय. तसं मी पुढच्या ब्लॉग मध्ये रिव्हील करून देईल एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे बाबा एकदा आले की. बट स्टील दॅन थोडं आय नो तुम्हाला लोकांना माहिती आहे, भरपूर या लोकांना नसेल माहीत तर गेस करा. माहिती असेल तर कमेंट करून सांगा की काय असू शकतं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या. युअर इच्छा युअर विश, दिवाळी गिफ्ट म्हणून सबस्क्राईब करून द्या. 1 लाख कम्प्लीट करायचं लवकरच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. ही आहे माझ्या आईची सून. आय नो इट्स व्हेरी पथेटिक बट ठीक आहे, बाय. याच्याशिवाय आपली दिवाळी पूर्ण होत नाही. गणगणनाथ होते गजानन महाराज की जय.